नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय IMPSचे प्रश्न पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. गुरगाव हा जिल्हा सध्या गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. तोरणमाळ हे पठार नंदुरबार जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे हरिहरेश्वर. पुढचा प्रश्न, पाच नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए, तेरेखोल खाडी. तेरेखोल खाडी ही महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे दक्षिणेकडील टोक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्र महासागरामध्ये जाऊन मिळते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, नर्मदा नदी अरबी महासागरामध्ये मिळते. पुढचा प्रश्न, सात नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, बॉक्साईट या खनिजापासून. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, इंद्रावती नदी ही गंगा नदीची उपनदी नाही. पुढचा प्रश्न, नऊ नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूरची कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, सुवर्णरेखा नदीवर आहे. पुढचा प्रश्न, दहा नंबर, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, नाईल नदी. नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक अकरा, डॅशडॅशी आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्येने आढळते राहते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, कोरकू. कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते. पुढचा प्रश्न आहे, बारा नंबर, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व, गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड या तिन्ही राज्यांची सीमा महाराष्ट्रास लागून आहे. पुढचा प्रश्न, तेरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, खारोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, औसा तालुक्यात. औसा तालुक्यात खारोसा लेणी आहे. पुढचा प्रश्न आहे, चौदा नंबर, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, वसंतसागर. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंतसागर आहे. पुढचा प्रश्न, पंधरा नंबरचा प्रश्न आहे, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सोळा नंबरचा प्रश्न, खालील पर्यायांपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, शेकरू. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू. पुढचा प्रश्न,
नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए, नाग या नदीवर नागपूर शहर वसले आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, रत्नागिरी जिल्ह्यामधील आहे जैतापूर प्रस्तावित प्रकल्प. पुढचा प्रश्न 19 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली, कोणत्या ठिकाणी घेतली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर या ठिकाणी घेतली होती. पुढचा प्रश्न, बीबीका मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न 21 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, वर्धा या जिल्ह्यामध्ये. पवनार आश्रम वर्धा या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न 22 नंबर, महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए, कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. पुढचा प्रश्न 23 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, दुसरा क्रमांक. जगातील लोकसंख्येत भारताचा दुसरा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आढळते किंवा आहे? सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन आहेत गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, यवतमाळ. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.